नाशिक महानगरपालिकेचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक आणि श्री महारुद्र हनुमान पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव माळी यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव सोहळा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी 25 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदाशिव माळी यांचा हा भव्य अमृत महोत्सवी सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री संत सावता महाराज मंदिर श्रमिक नगर सातपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या अमृत सोहळ्यानिमित्त माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते सदाशिव माळी यांचा पुष्पहार घालून गौरव करण्यात आला. सदाशिव माळी यांच्या जीवनावर आधारित माझी संघर्षगाथा या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा देखील पार पडला. यावेळी माळीदादांनी आता ओबीसींच्या कल्याणासाठी काम करावं अशा शुभेच्छा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. खरं म्हणजे काय वाढदिवस हे येतच असतात. आम्ही किती सांगितलं की यायला वाढदिवस येतच का म्हणे असं होईल का? बरं काय करायला लागतं का त्याला? उठा बसा काय काढायचं काय? दिवस जातच असतात आणि वाढदिवस पुढचा येतच असतो. तो काय काय आपला काय थांबत नाही. त्यामुळे आमचेही वाढदिवस असेच येतात. कधी कधी तो वाढदिवस आला की जरा विचार, अरे बापरे एक वर्ष वाढलं आपलं, एक वर्ष वाढलं आपलं, आता एवढं वय झालं आपलं. आता मला सुद्धा वाटतं की हे वाढदिवस होणं म्हणजे आपल्या वयाची आठवण करून देण्यासारखं आहे. ते लहान मुलांचं वगैरे ठीक आहे, पण आमच्यासारख्या असं वाटतं की तरुण कार्यकर्त्यांना काय वाटेल की आपला तरुण नेता जो आहे हा आता जास्तच वयाचा झाला म्हटलं की नाही. त्याच्यामुळे असं वाटतं की वय लपून ठेवावं, पण आपल्याला लपून ठेवता येत नाही. तसं तुमचं सुद्धा वय, पण वय झालं म्हणून काम थांबवता कामाने हलत राहिलं पाहिजे माणसांनी शेवटच्या क्षणापर्यंत. अमेरिकेमध्ये एक चळवळ निघाली. बराक ओबामा जे प्रेसिडेंट होते, त्यांच्या ज्या पत्नी होत्या मिशेल ओबामा, त्यांनी एक चळवळ सुरू केली, मूव्ह ऑन, म्हणजे हयात राहा. म्हणजे घरामध्ये सुद्धा जे आहे अगदी सर पाणी घ्यायचं तर स्वतःच आपण घ्यायला पाहिजे. अमुक करत असत म्हणजे तुमच्या शरीराचे जे आहे हालचाल व्हायला पाहिजे. जर का तुम्ही एकाच ठिकाणी ठिय्या मांडून बसला आणि मी प्रमुख आणि मला सगळं हे द्या आणि ते द्या आणि ते द्या, तर थोड्या दिवसात तिथंच बसून राहा. त्याच्यापेक्षा बाहेर चाललं पाहिजे, घरात चाललं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. वाचनालय आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, लोकांच्या असे धार्मिक कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तर अजून तरुणच दिसता, 75 आज 25 वर्षासारखे वाटतात. माझ्यासारखे नाही वाटत ते एवढे 75 वर्षाचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं जे आहे तुम्ही जेवढं त्यांना प्रेम द्याल तेवढं त्यांचं आयुष्य वाढेल. त्यांचं जेवढं आयुष्य वाढेल तेवढी त्यांच्या हातून सेवा सुद्धा घडेल. आणि ती सेवा त्यांच्या हातून घडवून घेण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभावं म्हणून मोठं आयुष्य त्यांना मिळावं यासाठी आपण सुद्धा सगळ्यांनी त्यांना शुभाशीर्वाद द्यावेत. यावेळी आमदार सीमा हिरे, माजी महापौर दशरथ पाटील यांनी माळीदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सदाशिवदादा माळी आणि माझा परिचय बराच जुना आहे, कारण मी देखील 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आणि आम्ही बरोबर नगरसेवक असताना मी त्यांची नेहमी धावपळ प्रभागाच्या कामांसाठी असेल, इथल्या विकासासाठी असेल, ही नेहमी बघितलेली आहे. एक कार्यकर्ता कसा असावा एक उत्तम उदाहरण म्हणजे सदाशिव दादा माळी आहे. आपल्या आधीच्या वक्त्यांनी त्यांची पूर्ण पार्श्वभूमी आपल्या समोर सांगितलेली आहे. एक कामगार म्हणून काम करत असताना कामगारांच्या प्रश्नांची जाणीव त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळे सतत कामगारांचे प्रश्न घेऊन जाणं, त्यांच्यासाठी लढणं, त्यांचे प्रश्न निर्माण करणं, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणं हे मोठं काम आपल्या दादांनी केलं आणि त्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व हे पुढे पुढे येत राहिले. अगदी सहज साधे सरळ सात्विक असे आपले दादा सगळ्यांना उपलब्ध असणारे आणि सतत समाजासाठी धडपडणारे काही ना काही काम करणारे अशा दादांचा आज 75वा वाढदिवस संपन्न होत आहे. त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी खूप मनापूर्वक शुभेच्छा देते. सदाशिव दादा माळींना तुमची गाडी तीच आहे का दुसरी असती तर नाव सांगावं लागलं असतं,
तर गाड्या घोड्यांनी माणसं मोठी होत नाही, पायी चालतानी नमस्कार जो होतो, माणसांना जी विचारपूस होती, माणुसकी जपल्या जाती, ती सदाशिव दादांनी जपलेली असल्यामुळे आमच्या सारखी तुमच्या सारखी माणसं स्वयंपाकाची वेळ होती एवढ्या लाईनीत महिला आहे, शनिवारची सुट्टी आहे, त्या घरच्या नवरदेवाला आठवड्यात एकच दिवस मिळतो, तोही म्हणत असेल कुठं चालल्या, तुम्ही सांगितलं असेल तुमच्या आमच्यासाठी ज्या माणसांनी सामाजिक बांधिलकीतून आपल्या हकेला आवाज दिला त्यांच्या 75वीला आम्ही चाललेलो आहे, ते म्हटले असेल एक शनिवार गेला तरी चालेल, आपल्यासाठी ज्या माणसांनी संघर्ष केला 75 वर्ष वयाची या ठिकाणी लढला त्या माणसाच्या कौतुकासाठी तुम्ही जा, तुम्हाला परवानगी माहेरी जायला दिली नसेल पण सदाशिव दादाच्या माळेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला परवानगी दिली असेल। यावेळी सदाशिव माळे यांनी सर्वांचे आभार मानले आणि दोन ते तीन तास बसलात याबद्दल मी आपलं म्हणतो आभार मानतो आणि माझ्या कामाबद्दल इथे बसलेल्या व्यासपीठाचे श्रोत्यांनी कौतुक केलं याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, सगळ्यांचं परत सगळ्या नागरिकांचं मनपूर्वक आभार मानतो। या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार सीमा हिरे, माजी महापौर दशरथ पाटील, स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख करण गायकर, माजी नगरसेविका इंदुमती नागरे, हिमलता कांडेकर, माधुरी बोलकर, कार्यक्रमाचे आयोजक श्रीराम मंडळ, सुवर्णा मंडळ, प्रकाश महाजन, विश्वास नागरे, प्रवीण नागरे, विजय राऊत, अनिल जाधव, डॉक्टर श्याम पगार, नाशिकचे पोलीस पाटील क्षीरसागर, मधुकर जाधव, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, दीपक मोहले, ॲडव्होकेट जे टी नवले, समता परिषद महिला शहर अध्यक्ष आशा बंदुरे, प्रेमा पाटील आणि नाशिक शहरातील अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।